जाऊन पोहोचेल पूर्णपणे खात मैदानाच्या आतमध्ये खोललं जातंय। सामना आहे सहा षटकांचा। उपस्थित सर्व क्रिकेट रसिक दर्शक सगळ्यांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। कल्याण वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय आलोक इलेव्हन पुणे अशा प्रकारची लढत आजच्या दुसऱ्या दिवसात दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय। नेव्हीटेक रायडर्स कल्याण टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय, पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, एक धाव स्कोर कार्ड वरती। आणि याच बरोबर झेल टिपला जातोय फलंदाज बाद, पहिला धक्का महेशच्या रूपाने लागतोय मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, स्कोर कार्ड वरती एक धाव एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आलोक इलेव्हन पुणे। एक धाव स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। षटक क्रमांक पहिलं चालू, एक धाव स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार। षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे। हा फटका शतरक्षक चेंडूवरती येईल, घेतली जाते सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी अप्रतिम त्या ठिकाणी, दोन धावा मिळतील, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तीन वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। तीन धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईल, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल, धाव फलक चार वरती जाऊन पोहोचते पहिले षटक प्रगती पथावरती चालू असताना। लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच आपण पाहतोय दर्जेदार जे चालू आहे, आणि लाईव्ह प्रेक्षेपणासाठी मात्र सौजन्य लाभले सौभाग्यवती संगीतताई महादेव पठारे आपण पाहतोय माझे नगरसेवक, आणि खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान प्रत्येक वर्षी त्यांचं या क्रिकेट स्पर्धेसाठी असतं। दर्जेदार लाईव्ह प्रेक्षेपण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जे चालू आहे, चार धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती या ठिकाणी चालू। झेल टिपला जातोय फलंदाज बाद, विकेट महत्वपूर्ण विकेट लागतोय आणखीन एक, मला वाटतं फलंदाज दुसरा या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आस्त्राला परतताना पाहायला मिळतोय। चार धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे, ते पहिलं षटक आलोक इलेव्हन हा संघ नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघ शतरक्षण करतोय। सहा षटकांची लढत
पहिला सामना अतिशय रोमहर्षक झाला, सहा चेंडू सहा धावा, पाच चेंडू पाच धावा अशी लढत नक्की झाली होती। अन्ना इलेव्हन टीमनं पहिल्या सामन्यावरती विजय पताका नक्कीच फडकवली एक। हा फटका शत्रक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पाच धावा स्कोर कार्ड वरती आहे। षटक क्रमांक पहिलं संपले, पाच धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित पाच षटकांचा खेळ बाकी। पाच धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं संपले, पाच षटकांचा खेळ बाकी आहे। अमन स्पोर्ट क्लबचे ओनर अब्दुल सर खास विरारवरून त्यांची टीम देखील या ठिकाणी येऊन उपस्थित होते, त्यांचेही आम्ही मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो। सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती असनस्थ भाव, विरारचा संघ देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। अमन स्पोर्ट क्लबचे ओनर अब्दुल सर व्यासपीठावरती येत आहेत, मनापासून हार्दिक स्वागत। धाबा आहेत त्या सहा, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय झटपट दोन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या जात आहेत। एक पॉइंट एक षटकाचा खेळ या ठिकाणी जो संपलाय, तेज तर्रार माराय अप्रतिम गोलंदाजीचा नजराना नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। धावफलक जर पाहिलं तर मात्र सहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। सहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओ हा फटका आपण पाहतोय, शत्ररक्षक चेंडूवरती येईल, सुंदर शत्ररक्षण, त्यानंतर मात्र घेतल्या जातात त्या दोन धाबा। दर्शकांची गर्दी देखील नक्कीच वाढताना आपण पाहतोय, पॅव्हिलियन मध्ये मात्र क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत। ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी नक्कीच क्रिकेट रसिक या ठिकाणी येऊन बसून सामन्याचा आनंद घेत आहेत। खराडी चषक प्रत्येक वर्षी फार मोठा हा एक क्रिकेट उत्सव या परिसरामध्ये असतो। माजी आमदार बापूसाहेब पठारे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार जगदीशभाऊ मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा यांचं एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन 2022 हा खराडी चषक दिवस क्रमांक दुसरा चालू आहे। दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना एका बाजूला आपण पाहतोय आलोक एलेव्हन पुणे तर नेव्हीटेक रायडर्स कल्याण या दोन संघांची गाठ आमने सामने पडताना आपण पाहतोय।
धाव फलकावरची नजर टाकली तर धाव फलकावरची धाबा आहेत त्या 10 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक चालू आहे, दुसरं षटक, 10 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय। शांतता जरी असली तरी शांतता वादळापूर्वीची आहे। प्रत्येक सामना रोमहर्षक झालाय, आटीतटीचा नक्कीच झालाय, आपण पाहिले अनुभवलंय, त्याचा आनंद नक्कीच घेतलाय। आणि या सामन्यात देखील समान ताकदीचे 2 संघ आमने सामने, चेंडू वाईड चेंडू खराब, अवांतर धाव नक्कीच या ठिकाणी मिळतीये। आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 11-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्डवरती पाहतोय। पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। हा फटका आपण पाहतोय, चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार, खनखनीत सनसनीत चौकार, 4 रन। यानंतर आपण आपल्याला पाहायला मिळेल हमराज मृत्युंजय स्पोर्ट क्लब पुणे आणि त्यांच्या विरोधात अमन स्पोर्ट विरार, या 2 संघांच्या दरम्यान यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघांना किटमध्ये रेडी राहायचं आहे। 2 षटक 15 धावा स्कोर कार्डवरती आपण या ठिकाणी पाहतोय। आलोक इलेव्हन पुणे, दोन षटक 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ, उर्वरित मात्र नक्कीच आपण पाहतोय बाकी। पंधरा धावा षटक संपली आहेत ती 2। पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते यानंतरच्या उर्वरित 4 षटकांमध्ये। हा फटका शत्रक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद विकेट। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे। लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत आहेत शिरसाट स्पोर्ट क्लबच्या सर्वे सर्वा, अमोलजी शिरसाट सर आणि त्यांचा मित्रपरिवार, मी त्यांचंही मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करेल। तिसरं षटक चालू, 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार।
फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहन गदाडे स्ट्राइक वरती आहे, नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय पॅरिस कांबळे। तर काय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, तिसरा षटक चालू आहे, 15 धावांवरती आलोक इलेवन संघाला रोखून नक्की जे ठेवले गेले। कल्याण संघ अतिशय दूरवरची रनिंग करत मैदानावरती नक्की जो पोहोचलाय आणि दर्जेदार कामगिरी आतापर्यंत तरी। आलोक इलेवन संघ देखील कमी नाही आहे, चांगले चांगले खेळाडूंचा भरणा त्याही संघामध्ये आहे, त्यामुळं शेवटपर्यंत चांगली फायटिंग होईल। 6 षटकं आणि 6 षटकांचा चालू असलेला सामना, तिसरे षटक चालू असताना धावा आलेला आतापर्यंत 16, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय। ओ बिग हिट केलाय, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, बिग सिक्सर षटकार, याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र षटक क्रमांक तिसरं चालू असताना 22-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय, याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आलोक इलेवन पुणे संघाला। कल्याण संघ आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी केली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तोडफोड चालू झाली आहे, अर्थात एक षटकार नक्कीच आलाय, गरज याच फटक्यांची शेवटपर्यंत। पॅरिस कांबळे एक चौकार, त्याच पाठोपाठ एक षटकार नक्कीच जो खेळलाय, क्षमता आहे, शक्ती आहे, पॉवर आहे, ताकद आहे पॅरिस कांबळे मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच आपण पाहतोय दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी। ओ हा फटका परत एकदा शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होती, एक धावफलक 24 वरती जाऊन पोहोचते, षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती चालू असताना 24, लॉस ऑफ 3 विकेट, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत। सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून आम्ही हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो। वातावरणामध्ये मात्र पूर्णपणे शांतता, एका बाजूला पॅरिस कांबळेची बॅट थोडीशी तळपताना नक्की जी पाहायला मिळते, म्हणजे संत झालेली सुरुवात, आता थोडीशी वेगवान होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र आता निर्धाव डॉट बॉल आहे, 24 धावा, षटक संपली आहे 3, 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 24 धावा। थँक यू, षटक 3 संपली आहे, 24 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र जो बाकी आहे। रेड कलरची जी गाडी आलेली आहे ना, कृपया बाहेर पार्क करा विनंती आहे, गाड्या आतमध्ये कृपया आणू नका, संयोजकांच्या आयोजकांच्या सूचना नक्कीच या ठिकाणी येत आहेत। धनंजय कस्तुरे यांना सन्मानित केले जात आहे,
धनंजय कस्तुरे यांच्या वतीने सन्मान केला जातोय सन्माननीय आयोजक पप्पू शेठ गरुड यांचा चांगल्या आयोजनाबद्दल. सुंदर आयोजन नक्कीच जे केले गेले धनंजय कस्तुरे यांच्या वतीने पप्पू शेठ गरुड यांचा सन्मान नक्कीच केला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा आहे खणखणीत चौकार. थँक यू. 28 धाबा स्कोर कार्ड वरती. प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा परिसरात नक्कीच आपण पाहतोय संपन्न होत आहेत आणि ओपन क्रिकेटच्या स्पर्धा कुठेतरी थोड्याशा बंद होत चालल्यात. परंतु खराडी चषक त्याला अपवादायक जसंही चषक डिक्लेअर झालं 32 संघांनी आपला सहभाग देखील नोंदवला आणि आपण पाहतोय काल महाराष्ट्रातील 8 ताकदवान संघ खेळले. आज देखील 8 संघ सहभागी नक्कीच होत आहेत आणि त्यांच्यातील द्वंद्व क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फीड केला गेलाय. 2 धावा नक्कीच ज्या घेतल्या जातील. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अतिशय सुरेख. आमचे प्रदीप भाई नैनीत डॉन यांचं शुभ आगमन झाले आणि मला वाटतं आज खेळाडू म्हणून त्यांना आपण मैदानावरती पाहसाल. दहशत या नावानं नक्कीच असलेला परिचय. त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉनचं हार्दिक स्वागत. ओ फेकी या ठिकाणी केली गेली आहे. यष्ट उडवल्यात. अति घाई संकटात नाही फलंदाज धावबाद. तीन पॉइंट पाच षटक संपली आहेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती. आलोक 11 पुणे 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. आलोक राजपूत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 30 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू आहे. खराडी चषक म्हटल्यानंतर अनेक दिवसांपासून संघ कर्णधार देखील संघाची बांधणी करतायत. कोणकोणते खेळाडू माझ्या टीममध्ये असतील खराडी चषकामध्ये ते खेळाडू कशाप्रकारे उतरतील कसा परफॉर्मन्स राहील म्हणजे प्रत्येकाचा प्रयत्न असतो या ठिकाणी यायचं चांगला खेळ करायचा बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच जायचं फायनल जिंकायची. हा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूला फीड नक्कीच केले गेले. फेकी अप्रतिम इष्टरक्षकाच्या हातात पोहोचली आहे. 19 षटक संपताय. 4 धावा आहेत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टाकली जातील. शेवटची 2 षटकं अर्थात 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक
आपण पाहतोय 12 चेंडू अर्थात 2 षटक शिल्लक। स्ट्राइक तरी शिल्लक फलंदाज खेळतोय आपण पाहतोय पॅरिस कांबळे जबरदस्त खेळ आतापर्यंत त्याचा पाहायला मिळालाय। आलोक नॉ स्ट्राइक च्या दिशेला आहे 9 चेंडू आणि 19 धावांवरती नाबाद खेळतोय पॅरिस कांबळे। तर सूरज गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय। दरम्यान शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय चेंडूला फीड केले गेले तेहतीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वे षटक चालू झाले। आलो केले ओम पुणे हा फटका परत एकदा सुसाट वेगा सीमारेषा पार होईल चौकार 4 रन संगमनेरवरून नवनाथ हाडवळे हे देखील उपस्थित होत आहेत त्यांचंही मी स्वागत करेल। प्रसिद्ध खेळाडू आहेत 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर या ठिकाणी चालू असताना आपण पाहतोय हा फटका गॅपमध्ये आहे मला वाटतं शतरक्षक धावत येतोय पळत येतोय चेंडू फीड नक्कीच जो केला गेला आणि धावफलक पोहोचेल ते 38 वरती 5 षटक प्रगतीपथावरती चालू असताना पॅरिस कांबळे एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत त्यानं बनवल्यात 26 धावा त्यानं आतापर्यंत मात्र ज्या बनवल्यात जबरदस्त अशा प्रकारचा खेळ पॅरिस कांबळेचा नक्कीच आपण पाहिलाय। संदीप पाटील पप्पू सोनारी सगळे खेळाडू नक्कीच मैदानावरती उपस्थित मनापासून स्वागत। दरम्यान शतरक्षक चेंडूवरती येतोय घेतली जाईल ती सिंगल एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते धावफलक जर पाहिलं तर पोहोचलंय ते 39 वरती 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। याचबरोबर विकेट फलंदाजाला परतावं लागेल विकेट पाच षटक संपले आहेत। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल। निकेतन पाटोळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिशय कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात अनेक मैदान निकेतननं देखील गाजवलेली आहेत। आलोक इलेव्हनमध्ये खेळत असताना या शेवटच्या षटकात निकेतन पाटोळे पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतो आहे। स्ट्राईकच्या दिशेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आलोक राजपूत हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये उभं करून ठेवलं या चेंडूवरती गोलंदाज आपण पाहतोय सुहास पवार या ठिकाणी गोलंदाजी करतो आहे। हा फटका शतरक्षक चेंडूवरती येईल घेतली जाईल ती सिंगल एक धाव ज्या ठिकाणी जी घेतली जाते धावफलक सिंगल बरोबर पोहोचते 40 वरती 6वं षटक चालू असताना 40 धावा स्कोर कार्डवरती। यानंतरच्या दोन्ही टीमनं रेडी राहायचंय हमराज मृत्युंजय पुणे
आणि त्यांच्या विरोधात जी लढत होणार आहे अमन स्पोर्ट्स विरार, दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. एक इनिंग संपल्याबरोबर आपण नाणेफेक घेणार आहोत, टॉस घेणार आहोत. चाळीस धाबा स्कोर कार्डवरती, पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकं नक्की संपली आहेत. आणि हा चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल निकेतन पाटोळेसाठी टाकलेला एक लाजवाब चेंडू, डॉट बॉल. ओ हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, फक्त सिंगल मिळेल, एक धाव मिळेल. 41 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. खराडी चषकाचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. दर्शक मोठ्या संख्येनं गर्दी नक्कीच करतायत. चंदननगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. सामना क्रमांक 2 तुम्ही आजच्या दिवसातील पाहत आहात, पुणे वर्सेस कल्याण. मुंबई पुण्याचं द्वंद्व नेहमीच या मैदानावरती आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. एक इनिंग याच बरोबर संपतीये, बनवल्या गेल्यात एकूण धावा 6 षटकांमध्ये 41, 42 धावांचं लक्ष, 42 धावांचं टार्गेट. तर नक्कीच आजचा दुसरा सामना आपण पाहिला, पहिलं सत्राचा खेळ नक्कीच संपलेला आहे. आलोक 11 वर्सेस नॅव्हिटेक कल्याण मुंबई असा सामना नक्कीच मैदानात चालू आहे. पहिली इनिंग नक्कीच संपली गेली आहे. 41 धावा आलोक 11 नक्कीच बनवल्यात, 42 धावांचं नक्कीच लक्ष आहे नॅव्हिटेक कल्याण मुंबई या संघासमोर. पाहूया कशाप्रकारे नक्कीच पाठलाग होतो आहे. माझ्यासमोर नक्कीच जोडले गेलेत प्रवीणजी गायकवाड सर. आलोक 11 संघाचं कुणी मॅनेजर किंवा प्रतिनिधी पप्पू शेठ यांच्याबरोबर संपर्क करायचा आहे. आलोक 11 संघाचा प्रतिनिधी मॅनेजर पप्पू शेठ गरुड यांच्याबरोबर संपर्क करायचा आहे. तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होणार नाही, कृपया पप्पू शेठ यांच्याबरोबर संपर्क करा. आलोक 11 चेंडू पोच करायचा आहे, चेंडू आलो केले वन मॅनेजर विनंती करतो, कुणी प्रतिनिधी या आलो केले वनचा, पप्पू शेठ यांच्या बरोबर संपर्क करा. 2-3 वेळा सूचना दिली आहे, ताबडतोब या ठिकाणी संपर्क करा. एक जण या आतमध्ये जो मुख्य आहे, या yeah.
सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं खराडी चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत। तुम्ही पाहत आहात खराडी चषकाचा थरार। आजचा दिवस क्रमांक दुसरा, दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आलोक एलियम पुणे वर्सेस नेव्हीटेक रायडर्स कल्याण या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेला सामना नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। आलोक इलेवन संघ करेन आता शतरक्षण आणि जिंकण्यासाठी ज्या धावा गरजेच्या आहेत 36 चेंडूत 42 धावा। कल्याण संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडूत 42 धावांची गरज। कमी धावसंख्येवरती देखील सामना रंगला जाऊ शकतो हे आपण अगोदरच्या सामन्यात पाहिलेलं आहे। शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता। छत्तीस चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत। घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू होतोय। पहिलं षटक टाकण्यासाठी दीपक तयार झालाय आणि दुर्वेश आणि नितीन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। कल्याण मुरबाड परिसर असेल त्या ठिकाणी देखील बरंच टेनिस क्रिकेट हे खेळलं जातं। त्या ठिकाणी देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय जे संपन्न होतात। कल्याण संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू निसटलाय सटकलाय सुसाट वेगात जातोय सीमापार खणखणीत चौकार। चौकारानं केलेली सुरुवात 4 धावा। चार धावांनी खात नक्कीच जे खोलले जात आहे। पहा परत एकदा आक्रमण चेंडू वन बाउंस सीमापार खणखणीत चौकार लागोपाठचा दुसरा चौकार 4 रन। लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन चौकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले कल्याण टीमनं। पहा आणखीन एक फटका परंतु त्या ठिकाणी झेल निसटलाय झेल सटकलाय। जीवनदान देणं फार महागड नक्कीच असतं नेहमीच आपण पाहिले क्रिकेटमध्ये। स्कोर कार्डवरती नजर टाकली तर स्कोर कार्डवरती 9 धावा षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगतीपथावरती चालू आहे। धावा 9 अतिशय धडाकेबाज सुरुवात नेव्हीटेक रायडर्स कल्याण टीमनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे। हा चेंडू आता मात्र सुरेख स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 9 धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती आहे तो दीपक।
सहा दिवसांची क्रिकेटची स्पर्धा उद्या 9 वाजल्यापासून 40+ सामने क्रिकेट रसिकांना मैदानावरती पाहायला मिळतील। हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव, स्कोर कार्ड वरती धावा त्या 9 धावा, षटक क्रमांक या ठिकाणी पहिले प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतो आहे। शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय। 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करतोय। 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात आल्यात त्या 10। 5 षटक नक्कीच अजून बाकी आहेत। बॉल टू रन कॅल्क्युलेशन जर केलं 32 धावांची गरज, चेंडू शिल्लक 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची गरज। चेंडू 32 धावा, नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघाला जिंकण्यासाठी आवश्यक। हा फटका आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूच्या खाली पहिला धक्का कल्याण टीमला नक्कीच लागताना पाहायला मिळतोय। विकेट फलंदाज बाद। पहिला धक्का कल्याण टीमला मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। 1.1 षटक संपलंय। 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। न्यू बॅट्समन इज इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। रोहित भालेराव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते। लो स्कोरिंग वरती सामना रंगवायचा आलोक लेवनचा नक्कीच असणारा प्रयत्न। अगोदरचा सामना आपण पाहिला, 50 धावांचं टार्गेट असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, सामना रंगला। हा सामना देखील रोमहर्षक व्हावा क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा असतील। यानंतर विरार वरून आलेला अमन स्पोर्ट्स हा संघ नक्कीच खेळेल, तर आपल्या पुण्यनगरीतील एक नामांकित संघ हमराज मृत्युंजय हा संघ देखील यानंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। आणि आता टॉससाठी येणं गरजेचं आहे दोन्ही कॅप्टन। अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। स्कोर कार्ड वरती धावा आहेत, 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 2 गोलंदाज सागर शिंदे अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चेंडू जबरदस्त टाकलेत। या चेंडूला मात्र सन्मान दिलाय, सिंगल घेतली जाईल, 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल। धावफलक पोहोचेल 11 वरती, धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय। षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती चालू असताना 11 रन 11 रन 11 धावा धावफलकावरती। हा फटका फेकी या ठिकाणी केली आहे, धावबादची संधी आणि विकेट फलंदाज, धावबाद, आणखीन एक झटका कल्याण टीमला।
चला आता वेळ नाही घेता दोन्ही कॅप्टन चला ऋषी सर हमराज मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरोधात अमन स्पोर्ट्स विरार यानंतर जी लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल नाणेफेक होणं गरजेचं आहे यानंतरच्या सामन्याची यानंतरच्या सामन्याचा टॉस नाणेफेक आपण नक्की या ठिकाणी घेत आहोत सन्माननीय गणेश पवार यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय नाणेफेक होते हमराज मृत्युंजय स्पोर्ट क्लब पुणे आणि त्यांच्या विरोधात अमन इलेवन विरार लॉर्ड संयोजक शोएब शेख आपल्याला विनंती करतो आपण देखील पलीकडच्या कक्षात टॉस साठी जायचंय सर्व नियमावली षटक असतील सहा दोन षटक असतील पॉवर प्ले कंपल्सरी चेसचा नियम आणि एक्स्ट्रा प्लेयर आपला कंपल्सरी समालोचन कक्षात असेल याची दक्षता घ्यायची पलीकडच्या कक्षामध्ये नाणेफेक संपन्न होते यानंतरचा सामना अतिशय दूरवरून आलेला अमन स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात पुण्यातील नामांकित संघ हमराज मृत्युंजय पुणे बारा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते तिसरं षटक विरार संघानं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे बारा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे तिसरं षटक हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईन घेतली जाईल ती सिंगल एक धाव या ठिकाणी घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न याच बरोबर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते 14 धावा 2.2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय 14 रन 14 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा विरुद्ध कल्याण कल्याण विरुद्ध पुणे अशी लढत नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हा फटका शॉर्ट कव्हरच्या दिशेला नक्कीच आपण पाहतोय घेतली जाईल सिंगल एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल धाव फलक पोहोचले ते 15 वरती षटक क्रमांक तिसऱ्या चालू असताना दोन गड्यांच्या मोबदल्या 15 धावा आणि ही आणखीन एक धाव थोडीशी दिशाहीन फेकी आणि त्यानंतर मात्र घेतलेली आणखीन एक धाव आपण पाहतोय 16 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते तिसरं षटक 16 धावा स्कोर कार्डवरती
हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव, धाव फलक स्थिर, 16 धाव संख्येवरती तिसरा षटक प्रगती पथावरती या ठिकाणी चालू। आणि याच बरोबर बॅट ची कडा, विकेट फलंदाज बाद। स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 16-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरे षटक प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। उपस्थित सर्व दर्शक क्रिकेट रसिक मनापासून हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात सामना क्रमांक आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, नेव्हीटेक रायडर्स कल्याण एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आलोक इलेवन पुणे, या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेली लढत आपण या ठिकाणी पाहतोय। हा चेंडू नक्कीच पहा लो स्कोरिंग वरती देखील सामना रोमहर्षक करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। आलोक इलेवन हा संघ देखील दमदार कामगिरी करतोय, 3 षटकं आतापर्यंत झाली आहेत, 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, अर्थात 18 चेंडू आता शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 26, 18 चेंडू फक्त 16 खर्च केल्यात, 18 चेंडूमध्ये 26 बनवायच्या, पाहूया कामगिरी कशा प्रकारे यानंतर मैदानाच्या आतमध्ये केली जाते। ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे, याची देखील दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे। ओ अपील जोरदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं, फलंदाज मात्र सुरक्षित। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 16 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, फेकी अप्रतिम त्या ठिकाणी, परंतु फलंदाज सुरक्षित, क्रीज मध्ये जाऊन नक्की जो पोहोचतोय। शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू, 26 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। तीन पॉइंट 3 षटक संपतायत, थोडासा संत आणि शांत खेळ, म्हणजे एक प्रभावशाली गोलंदाजी आलोक इलेवन पुणे संघ देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय,
मोठा फटका खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची संधी दिली जात नाहीये। आणि पहा हा फटका, याच फटक्यांची गरज होती, खनखनीत चौकार येतोय, चार रन। धावफलक पोहोचतंय ते 22 वरती, तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय 22 धावा धावफलकावरती। बावीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक चालू आहे ते चौथं षटक आपण या ठिकाणी पाहतोय। हा फटका शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, चेंडू फीड केला गेलाय, फेकीच्या ठिकाणी नक्कीच प्रतिमा आहे, स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल। 23 वरती तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय, 3.5 षटक संपली आहेत, शनाशनाला नक्कीच गुणोत्तर प्रमाण सामन्याचं बदलत राहील। आता 13 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक। 13 चेंडू 19 धावा, 19 धावा 13 चेंडू, सामन्याचं समीकरण जे तयार झाले। हा चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, शेवटचे 12 चेंडू 19 धावांची गरज। महेश चेंडू हातामध्ये नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू शिल्लक असतील ते 12 बनवायच्या, 19 धावा 12 चेंडू 19 धावा, सामन्याचं समीकरण नक्कीच तयार होताना आपल्याला पाहायला मिळते। बारा चेंडू आणि 19 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। ओ फुलटॉस, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, नो बॉल, नो बॉल आणि सिक्सर, 7 धावा येतात। स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय, 30 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। हा फटका शतरक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, सिंगल घेतली जातीये, एक धाव या ठिकाणी जी घेतली जातीये, सामन्याचं समीकरण तयार झालंय।
एक बॉल झाला तेच म्हणलं हां दोन बॉल झाले दोन बॉल झाले दोन दोन झाले एक बॉल झाले एक पहिला हिटला डॉट झाला दुसरा डॉट गेला दुसरा डॉट गेला दुसरा सिंगल हा बॉल आला एवढं पटकन टाकला दोन बॉल आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा शेवटचे चेंडू शिल्लक नऊ बॉल अकरा आणि याच बरोबर एष्ट तर उडवल्यात अपील केलंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे निर्णय नक्की ज्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय धावबाजसाठी आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय विकेट फलंदाज बाद थर्ड अंपायर नक्कीच आपण पाहिलं घेतला गेला होता किती मोठी अत्याधुनिकता क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांना फलंदाजाला त्या ठिकाणी बाद ठरवले चार ते पाच कॅमेरे या ठिकाणी जे चालू आहेत आणि जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय हे चालू आहे खराडी चषक 2022 थरार हा फटका शतरक्षक चेंडूवरती येईल शेवटच्या क्षणी चेंडू हातात नक्कीच जो घेतलाय चेंडू फीड नक्कीच जो केलाय धावफलक जर पाहिले तर मात्र 33 वरती 4 फलंदाज बाद 7 चेंडू शेवटचे शिल्लक 9 धावांची गरज मी अगोदरच सांगितलं कमी धावसंख्येचे सामने देखील रोमहर्षक झालेत आणि हा सामना रोमहर्षक अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय हो दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईल शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज कंपल्सरी चेस चा असलेला नक्कीच नियम आपण या ठिकाणी पाहतोय धावा या बनबाब्यास लागतील 6 चेंडू 7 धावांची गरज सामन्याचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू 7 धावा 7 धावा 6 चेंडू सामन्याचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय कोणता संघ हा सामना जिंकणार ते मात्र पाहायचंय
दरम्यान गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज विरार संघाने टॉस जिंकलाय. शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. मृत्युंजय संघ करेल फलंदाजी. यानंतर विरार संघ हा सामना संपल्याबरोबर आपले शतरक्षण लावायचे. सामन्याचं समीकरण तयार होतंय. पाच चेंडू सहा धावांची गरज. सहा धावा पाच चेंडू सहा धावा. सामन्याचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि हा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सुसाट वेगा सीमा पार खणखणीत सनसनीत चौकार चार रन. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. कल्याण संघ जबरदस्त अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याचबरोबर पहिल्या फेरीतील या दुसऱ्या सामन्यात कल्याण संघ ठरतोय विजयी. हार्दिक अभिनंदन. आलोक इलेवन आपण सहभाग घेतलात, आपलं देखील आम्ही अभिनंदन करू. पुढच्या वर्षाचं आपल्याला आमंत्रण देऊ. आणि कल्याण संघाचं हार्दिक अभिनंदन.